तर नमस्कार मित्रांनो, आज आपण फुले संगम सोयाबीन पाहायसाठी आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता मी फुले संगम सोयाबीनच्या शेतात आहे। ऊन खूपच तापत आहे, सोयाबीनला पाणी खूप गरजेचं आहे, कारण सोयाबीन पाण्यापासून सुकून राहिल्या। आपण काही व्हिडिओमध्ये पाहिलं सोयाबीन वाळूनसुद्धा जात आहेत माळाच्या रानाच्या। तर आता फुले संगम सोयाबीनला 78 दिवस हे पेरून पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही सोयाबीन किती वाढलेली आहे, माझ्या छाती इतकी आहे। तर आज आपण फुले संगम सोयाबीनची पूर्णपणे पाहणी करणार आहे, तिला कसा काय माल धरलेला आहे, माल पकला का नाही, आणि पकला तर किती निब्बर झाला हे पूर्णपणे आपण आज पाहणार आहे, कारण आज फुले संगम सोयाबीनला 78 दिवस पूर्ण झालेले आहे। तर तुम्ही पाहू शकता आता आपण पहिलेसुद्धा फुले संगम सोयाबीनचे व्हिडिओ काढले होते, म्हणजे त्यावेळेस मोजॅक व्हायरस आला होता, तर मोजॅक व्हायरसवर मी उपाय सांगितला होता। तर अजूनसुद्धा जर कोणाच्या शेतामध्ये मोजॅक व्हायरस असेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे, म्हणजे मोजॅक व्हायरसवर कोणती औषधी वापरायची त्याबद्दल पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर कोणाच्या शेतात म्हणजे फुले संगम सोयाबीनवर जर व्हायरस असेल तर तुम्ही ते पाहू शकता। तर आज आपण ही 78 दिवसानंतर सोयाबीन पाहून घेऊ। तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तसेच शेअरसुद्धा करा। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि सपोर्ट करसाल असं मला वाटते। तर आता आपण सोयाबीन पाहून घेऊ। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता मी कॅमेऱ्याच्या म्हणजे सोयाबीनच्या बाहेर आलेलो आहे। ही पूर्ण फुले संगम सोयाबीन आहे, तरीची वाढ किती झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। तर तुम्ही पाहू शकता हिला कसा काय माल धरलेला आहे। आपण थोडंसं आतमध्ये जाऊ। शेंड्यापर्यंत शेंगा या धरलेल्या आहेत। पाहू शकता तुम्ही खूपच खास लाग लागलेला आहे। आणि सोयाबीन पडलेली सुद्धा आहे मित्रांनो, कारण हिची वाढ खूपच जास्त होते त्याच्यामुळे। तर आपण आता सोयाबीन पाहिलेलं आहे, हिला माल कसा आहे तर तुम्ही इथेसुद्धा पाहू शकता। तुम्हाला एक झाड मी उकडूनच दाखवून देतो, याचे पानं तोडून टाकतो मी। तर मित्रांनो, तुमच्या शेतकरी मित्राला सपोर्ट नक्कीच करा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याने फायदा म्हणजे असा होतो की मी जो काही व्हिडिओ समोरचा टाकील तो व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। आणि तसंही आपल्या चॅनलवर शेती रिलेटेड खूप सारे व्हिडिओ आहेत आणि इथून पुढे सुद्धा येणारच आहेत। आता या सोयाबीनला शेवटी किती उतार येणार आपण हे सुद्धा पाहणार आहे, तर तो व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर तुम्ही पाहू शकता शंभर शेंगाच्या वरीत शेंगा आहेत या एका झाडाला। आणि हे या सोयाबीनला मी तुम्हाला सोलूनसुद्धा दाखवतो, कारण हिला 78 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर आता हे झाड मी शेंगा तोडलेले आहेत, 2-3 झाड टाकून देतो। या सोयाबीनला मित्रांनो 4 महिने लागतात, म्हणजे आपण पेरल्यापासून 4 महिन्यानंतर ही सोयाबीन सोंगायला येते। तर हे बघा, आतमध्ये सोयाबीन तयार झालेली आहे आणि ही सोयाबीन आता 78 दिवसानंतर झालेली आहे।
तर आता या सोयाबीनला शेवटी कितीचा उतार येणार ही माहिती आपण पाहूच, कारण ज्या टाईमला सोयाबीन काढायची त्या टाईमला आपण इथे येणारच आहे। तर कितीचा उतार येणार आहे हे मी तुम्हाला दाखवून देईल। तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडने दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केला की सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर भेटूया मित्रांनो असेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, याच्यातून तुम्हाला माहिती भेटली असेल की 78 दिवसानंतर फुले संगम सोयाबीन कशी झालेली आहे। तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।